चला मित्रांनो, प्रत्येकदा आपण घेऊया माउथ जिम म्हणजे स्पीच ऑर्गन प्रॅक्टिस. एलिमेंटरी प्रॅक्टिसमधली ही आपली दुसरी प्रॅक्टिस टेस्ट आहे, स्पीच ऑर्गन प्रॅक्टिस टेस्ट फॉर वॉज अँड वर. या माउथ जिमनॅस्टिकचे, या स्पीच ऑर्गन टेस्टचे बरेचसे फायदे आहेत. जसं तुमचं हेजिटेशन एकदम कमी होऊन जाते, तुम्ही जीवनात जे काही वाक्य बोलता त्या प्रत्येक वाक्याची सुरुवात तुमची खूपच फ्लुएंट बनून जाते. हेल्पिंग व्हर्बची संबंधित चुका पूर्णतः निघून जातात, म्हणजेच खूपच कमी ग्रॅमॅटिकल चुका तुमच्या राहतील, मॅक्झिमम चुका निघून जातील. यामध्ये तुम्हाला या 7 प्रोनाऊनचा वापर करायचा आहे, आय वी यू दे ही शी इट, आणि या प्रत्येकाचे या प्रत्येकासोबत वॉज किंवा वर त्या दोनपैकी जो सूट होते तो वापरून असे 6 वाक्य म्हणायचे आहेत. जसं ही वाजी वाजंट, वाजी वाजंटी, वाय वाजी वाय वाजंटी, आणि हे 6 वाक्य प्रत्येकाचे म्हणायचे आहे. टोटल 7 प्रोनाऊनचे असे टोटल 42 वाक्य बनतात, आणि हे 42 वाक्य तुम्हाला 20 किंवा 20 पेक्षा कमी सेकंदात म्हणून दाखवायचे आहेत. तर बघा, हे ते वाक्य आहेत 42 वाक्य. जसं आय वॉज, आय वॉजंट, वॉज आय वॉजंट आय, वाय वॉज आय, वाय वॉजंट आय, वी वर, वी वरन, वर वी वरन वी, वाय वर वी, वाय वरन वी, यू वर, यू वरन, वरी वरन यू, वाय वरी, वाय वरन यू, दे वर, दे वरन, वर दे वरन दे, वाय वर दे, वाय वरन दे, ही वॉज, ही वॉजंट, वॉज ही वॉजंट ई, वाय वॉज ही, वाय वॉजंट ई, शी वॉज, शी वॉजंट, वॉज शी वॉजंट सी, वाय वॉज सी, वाय वॉजंट सी, इट वॉज, इट वॉजंट, वॉज इट वॉजंट इट, वाय वॉज इट, वाय वॉजंट इट. तसे हे 42 वाक्य आहेत. हे 42 वाक्य तुम्हाला 20 किंवा 20 पेक्षा कमी सेकंदात म्हणून दाखवायचं आहेत. अर्थातच पहिल्या अटेम्प्टमध्ये ही टेस्ट पास करणं शक्य नाही, म्हणून तुम्हाला पहिले प्रॅक्टिस करावी लागेल. हा व्हिडिओ परत बघा आणि ही 42 वाक्य लक्षात घ्या, आणि ही 42 वाक्याची प्रॅक्टिस करा परत परत म्हणून, ते सुद्धा मोठ्याने म्हणून, आणि मग परत हा व्हिडिओ सुरू करून ही टेस्ट द्या. तर मी अशी आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ परत बघत आहात आणि ही टेस्ट द्यायला तयार आहात. तर चला ही टेस्ट देऊया. तर रेडी, युअर टाईम स्टार्ट्स. म्हणा, फास्ट म्हणा, जेवढ्या फास्ट म्हणता येईल म्हणा. 20 सेकंदाच्या आत तुम्हाला पूर्ण 42 वाक्य म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणा, खूपच महत्त्वाची प्रॅक्टिस आहे ही. माउथची बिटीस आपल्या स्पीच ऑर्गनला रेडी करते फ्लुएन्सी करता. कीप टॉकिंग, कीप सेईंग अलाउड, फास्टर, फास्टर, ट्राय फास्टर. तर मग म्हटलं का पूर्ण 42 वाक्य 20 सेकंदात? जर तुम्ही असं करू शकले नसाल तर तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिससुद्धा लाऊडली म्हणायला पाहिजे, मनातल्या मनात नाही, कारण आपण बोलताना मनातल्या मनात बोलत नसून तर आपले स्पीच ऑर्गन वापरतो. म्हणून स्पीच ऑर्गन वापरूनच स्पीच ऑर्गन टेस्ट द्या. माउथ जिमनॅस्टिकमध्ये माउथचा वापर जरुरी आहे. तर प्रॅक्टिस करा आणि ही टेस्ट पास करा, आणि लवकरच आपण तिसरी टेस्ट घेऊया. तोपर्यंत नमस्कार. Thank you.